अजित पवार सत्तेत सहभागी झाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट अजूनही विरोधकांची भूमिका निभावतोय. याच गटातले एक आमदार असलेले रोहित पवार यांनी सोमवारी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारल्याचं बघायला मिळालंय. विधान भवनाच्या परिसरामध्ये आंदोलन करणाऱ्या रोहित पवारांच्या या आंदोलनाचे पडसाद सभागृहात सुद्धा उमटले. नेमकं घडलं काय बघूया. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची गांधीगिरी. विधानभवन परिसरात भर पावसात आंदोलन. कर्जत जामखेड एमआयडीसी साठी ठिय्या. उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सोमवारी सकाळपासून भर पावसात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर हातात बोर्ड घेऊन कर्जत जामखेडच्या एमआयडीसीच्या मुद्द्यावर आंदोलन करत होते. जोपर्यंत एमआयडीसीची अधिसूचना जारी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करत रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांच्या आंदोलनाचे पडसाद सभागृहात सुद्धा उमटले. राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुखांनी आंदोलनाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला पण अजित पवारांनी मात्र लोकप्रतिनिधींनी समजून घेण्याची गरज असल्याचं म्हणत रोहित पवारांचं आंदोलन करणं योग्य नसल्याचा टोला लगावला. आता मंत्री महोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाहीये, एकच आठवडा झालेला आहे, आता दुसरा आठवडा सुरू झालाय. लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या एमआयडीसीचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने बसणं उचित नाही आणि त्याचे पुरावे पण माझ्याकडे. रोहित पवारांच्या या आंदोलनावर भाजपचे नेते गिरीश महाजनांनीही चिमटा काढला. मला असं वाटतं की इथे पावसामध्ये बसण्यापेक्षा मी त्यांना सांगितलं की आपण सीएम साहेबांना भेटा, आपण डीसीएमना भेटा, आपण उद्योगमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटू आणि हा प्रश्न सोडवू ना. कारण मी त्यांना म्हणजे वर्षभरापासून मी प्रयत्न करतो आहे. मी त्यांना हाही प्रश्न विचारला की पावणे तीन वर्ष आपलं सरकार होतं, आपण सरकारमध्ये होता तेव्हा प्रश्न का सुटला नाही. याच दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंतांनी रोहित पवारांची भेट घेत त्यांना तात्काळ पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं. उद्योग मंत्र्यांच्या या आश्वासनानंतर रोहित पवारांनी सुद्धा त्यांचं आंदोलन मागे घेतलं. त्यांच्या मागणीनुसार उद्याच्या उद्या उद्योग विभागामार्फत कर्जत मध्ये एमआयडीसी होण्यासंदर्भामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांच्या मतदारसंघातली ही एमआयडीसी होण्यासाठी जी अधिसूचना काढावी लागते त्याच्यासाठी उद्योग विभाग हा नक्की सकारात्मक आहे, त्याच्यावर तातडीनं निर्णय घेतील. उद्याच या अधिसूचनेच्या बाबतीत बैठक लावतो असं शब्द त्यांनी दिलेला आहे आणि अधिवेशन संपूस्तर अधिसूचना काढली जाईल आणि अधिवेशन संपल्यानंतर काही दिवसातच राहिलेली फॉर्मॅलिटी पूर्ण केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते जर झालं नाही तर मग मी एकटा इथं आंदोलन करत होतो. अधिवेशन झाल्यानंतर हजारो युवा माझ्या मतदारसंघातले येतील आणि आंदोलन करतील. अधिवेशनाच्या दरम्यान आमदार त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनं करतात पण रोहित पवारांनी गांधीगिरी करत कर्जत जामखेड एमआयडीसीच्या मुद्द्याची दखल घ्यायला सरकारला भाग पाडलं. त्यामुळे आता उद्योग मंत्र्यांच्या आश्वासनानंतर या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.